ही बघत आहे ह्या साईडला, ही अलबी आहेत, चितली अलबी म्हणतात, थोडीशी माती आहे त्याला आले आहेत. आणि हे बघा इकडे आतमध्ये पण आहेत, इकडे आहेत ह्या साईडला आतमध्ये. हे बघा भारी दिसते एकदम लाल लाल कलर बघ ना कसला दिसते. हे बघ ह्याच्यात कलर बघ. हिरो लोकांची आंघोळ, हिरो हिरो लोकांची आंघोळ. हा हॅलो, ए सेफ्टी नको मारू. एवढं लावलं आज मागच्या व्हिडिओतला. हा आयफिल टॉवर साडेपाच झाले, घरी जावा. हा चला, सुट्टी झाली, सुट्टी हो. बैल गेले तुमच्या घरी. धुकं धुकं आहे पूर्ण, पण आज काय पाऊस जास्त आला नाही. या साईडला बघताय हे सगळं आमचं लावून झालेलं आहे, आणि हे पण आज लावलेलं. नमस्कार मित्रांनो, मी महेश चव्हाण पुन्हा एकदा स्वागत करतो निसर्गरम्य आपले कोकण या युट्यूब चॅनलमध्ये. तर हा अवतार बघताय, लावणीतला अवतार आहे. पूर्ण चिखल नांगर धरून असा अवतार बनतो. आणि मागील काही कमेंट्स चांगल्या होत्या, काही वाईट होत्या, तर चांगली गोष्ट तुम्ही कमेंट्स करताय तरी. तर आवडलं मला की तुम्ही माझे व्हिडिओ बघता. आणि सध्या एक कमेंट्स आली होती मला की रोहन अलबीची आजच आली होती. तर रोहन अलबी तर कदाचित आपल्याला हे लवकर नाही भेटणार, पण आपल्याला त्याचे कमेंट्स वाचून त्याच्यानंतर कमसेकम एक तासाने आपल्याला चितली अलबी भेटलेली आहे. तर त्याच्यावरनं आता पप्पा आणि मी चालले चितली अलबी शोधायला. बैल आणि धुवून झालेत, तर आता चाललो आहे शोधायला. संध्याकाळचे 5:30 वाजले आणि पप्पा आहेत पुढं. तर ते चितली अलबी मामांना दिसली होती, ते दुपारी बैल सोडली नव्हते चरायला, तर त्यांना तिकडे दिसली. आणि त्याच्यानंतर जे ते जेवायला बसले आणि मी नांगर धरला, तर हा अवतार झाला आहे. आणि मम्मी आणि पप्पा गेले होते अलबी आणायला, तर मला काही जायला नाही भेटलं. तर आपण दुसरीकडे जाऊ आणि तुम्हाला दाखवू की चितली अलबी कशी असतात, आणि त्याची भाजी वगैरे आपण करून दाखवणार आहोत. लय मस्त भाजी लागते त्याची, एकदम खूप छान भाजी लागते. तर ती आपण आता दाखवणार आहोत, आणि आशा करतो आपल्याला अलबी रानात बघायला भेटतील, कारण घरी आहेत ते. तर व्हिडिओ आपण बनवणार आहोत. पण आता माझ्यासोबत पप्पा, ही सगळी भात शेती ह्या साईडला. तर अजून एक कमेंट्स आली होती मला की मित्र तू व्हिडिओ तो करतोस, पण त्याच्यामध्ये तू काम करताना दिसत नाहीस. तर काम करताना व्हिडिओ करणं इम्पॉसिबल आहे. इम्पॉसिबल म्हणजे कॅमेरा कोण पकडणार वगैरे, असं अशी अवस्था असतो. त्याच्यामुळे मी नाही आहे त्या व्हिडिओमध्ये, म्हणजे काम करताना नाही दिसलो. पण हा अवतार बघते
हिरवगार हिरवगार आहे काजूचं झाड आणि काजू नाहीत. भात शेती खाली त्या साईडला नाही ती. तुम्ही तुम्हाला दरवर्षी भेटतात ती कुठं वरती ना कुठं आहे मला वाटलं खैरच आहे की काय आवलीचं झाड. अरे आवलं लागतात इकडे खैर आहे. हा बघा ना जरा हे खैर हे छोटंसं बघताय चिमणीचं घरट आतमध्ये पण ते चिमणी गेले त्याच्यात ना. हा ही बघा इथनं काढली ती अल्ब्यांची जागा जी आम्ही काढली अल्बी इथं पण आहेत बघते. मम्मी आणि बाप्पाने काढून नेली ही बघा ही जागा. तर आपण दुसरीकडे चाललो आहे बघायला कारण गेल्या वर्षी पप्पाने बघितली नव्हती तिथे येतात सारखी दोन तीन वर्ष त्यांना भेटली तिथे. तर आपण बघूया तिथे जाऊन आपल्याला भेटतात का अल्बी. पाऊस आहे वरती माळावर कागद खोलू फटाफट. ही बघते ही टाकल्याची भाजी संपूर्ण टाकला रुजलं आहे याची पण भाजी करतात. तर ही रेसिपी आपण नक्की टाकू टाकल्याची भाजीला. येऊया आपण एकदा कधी ना कधीतरी. आपण सध्या आलब्याचा व्हिडिओ बनवू. हा आमचा रोड इकडे आमचे घर आहेत हे इकडं खाली जातो. तर पाऊस आला आहे त्याच्यामुळे थोडाफार प्रॉब्लेम होऊ शकतो. ह्याला ह्या पावसाला असं पण म्हटलं जातं चितली अल्बीचा पाऊस. ह्या साईड नसतात माळ म्हणतात याला संपूर्ण. हा बघा हिरवागार पहिली भात शेती होती इकडे पण आता नाही. दहा बारा 15 वर्ष होत आली भात शेती नाही इकडे सगळे चोंडे इथं पण आता नाही ना. मग अशी ढग दिसलेले आपल्याला आपण माळावर आले. हो चप्पल तुटली माझी अरे ऊन पडलं सूर्य चितली अल्बी. पण ऊन भारी आहे नजारा भारी आहे पाऊस ऊन आणि गवत पायाखाली. इंद्रधनुष्य पडण्याचे थोडं कमी आहेत कारण थोडं ऊन थोडंसं झालं होतं जास्त नाही. हिरवगार माळ गुरांना चरायला भारी आहे. पायात काटा घुसला की संपला. कुठ गवत भारी रुजलंय एक काटा रुपला चोरात. हा याचा फळ
हळद असते वाटतं त्याच्यात, का मिरच्या मिरच्या किंवा हळद असते त्याच्यामध्ये. म्हणजे मोठ्या आईचा गडफड. हा खूप गवत आहे, हे मांडी इतकं गवत झालंय बघा, मांडी इतकं गवत गवत वाढत चाललं. जेव्हा आपण आलब्यासाठीच निघतो ना, तेव्हा आलबी मिळणं मुश्किल असतं. मस्त नजर आहे आलबी, बघायला भेटतील की नाही माहित नाही, पण नजारा तर नक्की बघायला भेटते. हिरवागार पावसाळ्याचं वातावरण, आलबी आपल्याला राहण्यात नाही बघायला भेटणार, पण घरी नक्की बघायला भेटतील. हिरवागार वातावरण, हा हे इथं शिकवलं बैल, पोश्याला शिकवलं पोश्या. कुठं? हा हा अल्बी कदाचित भेटली आम्हाला, लांबनं बघितलेत, सफेद सफेद व्हाईट असे पप्पानी बघितले. तर आम्ही चाललोय तिथे ते पुढेच अल्बी आहेत ते शंक, हा अल्बीच आहेत, अल्बीच आहेत, अल्बीच आहेत. हा शेवटीला आपल्याला बघायला भेटली अल्बी, सुपर. ही बघा अल्बी, चितली अल्बी याला म्हणतात, चितली अल्बी. भोंबड भोंबड थोडस आहे, भोंबड आहे की नाही, थोडस माती उकरली त्याच्यामुळे आले. इकडे लांबून सफेद सफेद दिसली, ही बघताय ह्या साईडला, ही ही अल्बी आहे, चितली अल्बी म्हणतात. थोडीशी माती आहे त्याला आलेत, आणि हे बघा इकडे आतमध्ये पण आहेत, इकडे आहेत ह्या साईडला आतमध्ये. हे बघा ह्या साईडला पण आहेत, इकडे दोन आहेत खाली, थोडीशी इथं वर आहेत. आम्हाला तिथून दिसली लांबनं हे सफेद सफेद, पप्पाने ओळखली. अशी फिरत फिरत आताच मगाशी म्हटलं होतं की कदाचित नाही भेटणार, पण भेटली आम्हाला, तुम्हाला पण बघायला भेटली. लय भारी, एकदम छोटी छोटी येते बघा, एकदम छोटी छोटी एकामेकाला चिपकलेली असतात. जास्त करून भोंबाडा वगैरे मध्ये येतात हे, इथं माती थोडी चांगली होती म्हणून त्याच्यामुळे आलेत. लय भारी काम झालं, मी बघते खूप छान. करवंदाचा टोका मग अशी उद्याला नसती भेटली, नाही खराब झाली असती, पण काढूया. मुद्दा पकडायचा, कोयल वळटी, पावसाळू पावसाळू पावसाळू. हा हे मी पकडतो, तुम्ही काढा. नशीब लागत अल्बेला गेल्यावर लगेच अल्बी भेटणं, पण हे तर आंब्याखालीच बोलले ना तुम्ही, तिथे नाही पुढे. मग हा आंबा आला इथं, ही नव्हती रोवन, रोवन ना.
पण आपल्या चितली एल बी भेटलेत इथं आतमध्ये पण आहेत. भारी दिसली तुम्हाला सफेद सफेद डायरी लांबून काळ्या दगड्यावर लगेच दिसून येतं ना. उतरलेली नाही आहेत थोडी थोडी. उद्या काय बैल नाही ना धरायचे जास्त. उद्या सकाळी येऊन बघायला पाहिजे. अजून हे साप काढता आली असती आणि उतरली पण आहे. चला चांगलं काम झालं. हां वास लय भारी येतो. जास्त असतील तरच येल. येतो ना या अलब्याचा याचा आजूबाजूला गेला तर वास येणार. या चिंलीच्या बेटावर असते भोंबाडा. भोंबाडा जास्त करून असते. कड्या बघा कड्या लय भारी दिसते. हा बघा दोन्ही साईडनं पाणी गळतं पडतं आणि खूप भारी दिसते. ते मंडपाचा कड्या म्हणतात त्याला आमच्याकडे. खूप उंच आहे खाली गेलं नाही का. खूप उंच आहे. हा आपले नजर जाईल तेवढीच. नेमकी नजर गेली म्हणून ह्याच्यावर ठीक आहे. हा कडी लिंबू आहे ना. आलेला आम्ही घरी रस्त्यावर. गाडी शेवटीला गेलो रानात आणि अलबी भेटली. तुम्हाला पण बघायला भेटली तर आपण आता त्याला भाजी बनवायची त्याची. मम्मी वगैरे पण घरी आली असेल. आनंदचं घर. फ्रेश झाले आता. बाहेर पाऊस मगाशी पाऊस पडणार होता तो आता पडतोय. ढग बघितले होते तुम्ही घरी. आता बघूया आपण साफ करतेत पप्पा आणि मम्मी. ही आपण आता आणलेली ब्लर झालं. हा ही आणलेली आणि ही दुपारी आणलेली. सव्वा सात झाले संध्याकाळचे आणि पाऊस पडते जोरदार. असा दिवसाचा पाऊस पडायला पाहिजे होता पण दिवसाचा पाऊस नव्हता.
त्यामुळे लावणी अर्धी राहिली आमची, तरी पण लावला आम्ही, पाण्याचा तोंडा होता तो लावला आहे. तर आता उद्या असंच पाऊस पाहिजे तर लावणी लावू शकतो, कारण त्या साईडला पावसाचं पाण्याशिवाय लावणी लावू नाही शकत. तर हा आमच्या घराचा पाठचा नजारा करण्याचा पूर्ण संध्याकाळी खूप मस्तपैकी आपल्याला अल्बी भेटली. आणि हे बघताय त्यांच्या डेटाचं पूर्ण घाण जी असते ती काढली आहे आपण, आणि तरी पण थोडी कुठं कुठं राहते ते त्याला धुवून घ्यायची व्यवस्थित. आता थोडा वेळ उमलंशी ठेवलं आहे 10-15 मिनटं ह्याच्यामध्ये, तर घाण किंवा काय असेल तर ते पाण्यामध्ये मिक्स होऊन ते धुवून घ्यायची थोडी साईडला टोप अशा डब्यामध्ये किंवा काढून घ्यायची. तर आता मम्मी टाकले आता उमलायला, तर आता थोड्या वेळाने ते आपण बाहेर काढून धुवूया. धुवायचे धुवून घ्यायचे चांगल्या प्रकारे त्याला. खूप भारी भरपूर भेटले टप भरून आहे, बारीक बारीक आहेत हे बघा, बारीक बारीक आहेत पूर्ण. साफ झाली ना एकदम मस्त वेगी, लय भारी दिसत आहे. लसूण चोयसायची गावठी पद्धत दगडावरच मम्मीने चोयची. टोप गरम झाले, थोडासा मसाला गोडा मसाला ना मम्मी, हा तर गोडा मसाला थोडीशी आपल्या तिखट बनवायची असेल तर जास्त चटणी टाकायची. आणि आता टाकूया आपण अलबी, सिंपल आहे रेसिपी, काही अवघड नाही, भारी दिसते. म्हणजे भाजी भाजीसाठी याचं डाळ भातावर पातळ एकदम जर असं होणार आहे त्यात पाणी टाकायचं तेवढं मीठ वगैरे टाकू आपण. आता भाजीसाठी याची सगळे जे भाजी बनवणार, हा मसाला भाजून घ्यायचा पूर्ण तेलात. नाही मम्मी बाजारच आहे हे, बाजारच आहे गावठी नाही आहे तिखट. आमचं ही आता भाजीसाठी आलेली ही राहिलेली ही पण आता घाटून घ्यायची व्यवस्थित, मसाला वगैरे लावायचा. भारी दिसते एकदम लाल लाल कलर बघ ना कसला दिसते बघ, ह्याच्यात कलर बघ, ह्याचा बघ कलर पण भारी दिसते, याचा पण भारी दिसते. खुली येते आता शेतावरनं डायरेक्ट अलबीला गेलो, आणि त्याच्यानंतर मम्मी आणि पप्पा गेले होते पहिले अलबी आणायला, ती तुम्ही बघितलं ती तिथं भेटलेली. आणि त्याच्यानंतर आम्ही सौदायला गेलो तर आपल्याला भेटली अलबी. तर ह्याला चिपली अलबी म्हणतात, रोवन अलबी तर एवढ्यात नाही भेटणार, ते मोठे मोठे असतात पण चिपली अलबी भेटतात. तर तुम्ही त्याची रेसिपी आणि कसे भेटतात कुठं असतात ते पण बघितलं. तर व्हिडिओ आपला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि असेच आपण व्हिडिओ नवीन नवीन व्हिडिओ टाकत असणार आहोत, तर शेअर नक्की करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. जर आवडलं असेल तर नक्की कमेंट करा. तोपर्यंत पावसाळा चालू आहे, सांभाळून राहा आणि काळजी घ्या स्वतःची. तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटू, टाटा बाय बाय.